राज्यातील मातंग समाजासाठी आता महायुती सरकारनं मोठा निर्णय घेतल्याचं पाहायला मिळत आहे. मातंग समाजातील विद्यार्थ्यांसाठी बार्टीच्या धर्तीवर अण्णाभाऊसाठी संशोधन प्रशिक्षण संस्था आता आरटीची स्थापना होणार आहे. महायुती सरकारनं महत्वपूर्ण निर्णय घेतल्याचं पाहायला मिळत आहे. मातंग समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षण, प्रशिक्षण, कौशल्य विकास, रोजगार निर्मिती क्षेत्रात आरटी आता महत्वपूर्ण भूमिका बजावणार असं समजत आहे. यामध्ये 6 विभागाच्या माध्यमातून आरटीचं कामकाज चालणार आहे. महत्वाची आणि मोठी बातमी आपण सध्या पाहतोय. राज्य सरकारनं हा मोठा निर्णय घेतलेला आहे. मातंग समाजासाठी महायुती सरकारचा हा मोठा निर्णय सध्या पाहायला मिळतोय. आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी ओम देशमुख सध्या आपल्यासोबत आहेत. ओम, आपण पाहतोय महायुती सरकारनं हा मोठा निर्णय मातंग समाजासाठी घेतल्याचं पाहायला मिळत आहे. गौरी, अगदी बरोबर आहे. लोकसभेच्या नंतर भाजपकडनं वेगवेगळ्या प्रकारची सामाजिक समीकरणं सोडवण्याचा प्रयत्न केला जातोय. त्याचाच एक भाग म्हणून मातंग समाजासाठी आरटी अण्णाभाऊ साठे प्रशिक्षण संस्थेची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. त्यासोबतच अवघ्या काही दिवसांपूर्वी अमित गोरखे जे मातंग समाजाचे प्रतिनिधित्व करतात त्यांना पहिल्यांदा मातंग समाजाचा एक विधान परिषदेवरती प्रतिनिधित्व बहाल करून भाजपनं मातंग समाजाचा सन्मान केल्याचं दिसून आलं होतं. त्यानंतर लगोलग या प्रकारची घोषणा होते. खऱ्या अर्थानं बाबासाहेब आंबेडकर प्रशिक्षण संस्थेच्या धर्तीवरती अशा प्रकारच्या संस्थेची निर्मिती व्हावी अशा प्रकारची मागणी अनेक वेळापासून होत होती. त्याचा कुठेतरी सरकारनं विचार करून त्याबाबत निर्णय घेतला. त्यामुळे खऱ्या अर्थानं भाजपकडनं लोकसभेनंतर वेगवेगळ्या प्रकारचे निर्णय घेतले जातात. त्याचाच एक भाग म्हणून या सोशल इंजिनिअरिंगच्या निर्णयाकडे आपण पाहू शकतो. नक्कीच, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. महत्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय. महायुती सरकारनं हा मोठा निर्णय घेतलेला आहे मातंग समाजासाठी.